ओ भाई हैंडल 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 कसं होतंय हे इकडे सेवन स्टार आहे आपल्या उजव्या साईडला आमच्या कॉलेजची बस आहे ही हे व्हाट्सअप गाईज वेलकम बॅक यार खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय मी इतके दिवस प्रॅक्टिकल झाले आमची कॉलेजची गॅदरिंग सुद्धा झाली आणि आता सेमच्या एक्झाम आहेत त्यामुळे त्याची तयारी करायची विंड ब्लास्ट खूप आहे आज समोरून हवा खूप येते जाऊया आधी आपल्या गाडीत पेट्रोल टाकायचंय स्पीडोमीटर पण बंद झाले यार ते कधी करणार होते की नीट अजून इंडिकेटर पण नीट केले नाही मला टाइमच भेटला नाही इतके दिवस इकडे रायगाव डाव्या साईडला गेलं की रायगाव येते आपल्याला जायचंय उजव्या साईडला ओ भाई कसला अंधार आहे आधी पेट्रोल टाकू मग नंतर जाऊ साताऱ्यामध्ये यार वातावरण असलं भारी झालंय ना एकदम आय होप समोरचा व्ह्यू तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल मला एक कळत नाही हायवे ने जाऊ ओ भाई हँडल 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 कसं होतंय खतरनाक समोरचे बुश गेलेत त्यामुळे असं होतं हँडल आलो पेट्रोल पंपवर आधी पेट्रोल टाकूया ओके तर पेट्रोल टाकून झालंय आता रिटर्न जातो हे आहे गौरीशंकर कॉलेज गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एम फार्म पण आहे इथे MBA अजून माहीत नाही बाकी इथून जाऊया हायवेने यार असलं वातावरण आपल्या आवडतीची बाईक जर जवळ असेल काय मजा आहे यार बँगलोर इथून आहे 745 किलोमीटर इकडे यशराज इथेनॉल आहे इथेनॉलची फॅक्टरी इकडे आणि आपण तिथे आहेत आता हा ब्रिज आहे लिंबचा इकडे लिंब आहे गाव आणि इथं क्रशर आहे इथला व्ह्यू जर पाहायला गेलं तर पूर्ण KGFची आठवण येणार असला व्ह्यू आहे पूर्ण KGF मध्ये जसे डोंगर कोरलेले तसा इथं आहे कॅमेरामध्ये नीट नाही दिसणार पण समोर जर आले तुम्ही पाहायला समोरून पाहिलं तर खूप भारी दिसतंय आपल्या चॅनलचे झालेत आता 139 सबस्क्रायबर्स पूर्ण आपल्या युट्यूब फॅमिलीचे असा सपोर्ट तुम्ही माझ्यासोबत नेहमी असू द्या आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक वगैरे करत जा यार तेवढंच मोटिवेट होतो मी आता मी माऊनोचा माईक मागवलाय ते पण टेस्ट करायचं आहे मला पण मोबाईलचं तिथं मोबाईलला पण हेडफोन लावतो ना ते सॉकेट खराब झाले माझं त्यामुळे माईक लावता येत नाही तर ते सॉकेट आधी नीट करायचंय इकडे पूर्ण आहे सातारा वरती समोर दिसत असेल तो अजिंक्यतारा किल्ला आहे इकडचं डोंगर आणि इकडच्या साईडला यवतेश्वर आहे तिकडे पण खूप भारी व्ह्यू येते तिथून आणि तिथे एक असं वॉटरफॉल सारखं आहे तर तिथून पाणी पडतंय आणि खूप भारी एकदम असं डोंगराच्या मधातून पाणी पडतंय खूप भारी दिसतंय एकदम आपण जाणार आहे आता वाडेफाट्याच्या साईडने कारण की इकडच्या साईडने जर गेला आतल्या साईडने तर ट्रॅफिक खूप मिळणार त्यामुळे इकडून आलोय मी मला जायचं आता करंजन आक्याला आणि आपला व्हिडिओ ज्या ज्या तुम्ही सिटीमधून पाहतायत ना तर त्या सिटीचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका तुम्ही कारण की मला पण कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या सिटीपर्यंत चाललाय इथे टोयोटाचं शोरूम बनतंय जवळपास तयार झालंयच होईल काही दिवस अजून काही दिवस लागतील सातारा 6 किलोमीटर दाखवत आहे इथून ॲप्रॉक्स 14 किलोमीटर जवळपास असं माझं कॉलेज माझ्या मध्ये साताऱ्यापासून यार आमच्या परभणीमध्ये एक ॲक्सिडेंट झालाय वाईट वाटते खूप सांगताना पण सीन कसा होता ते मुलं होते शाळेचे मुलं होते वाटतं आणि 4 जण होते गाडीवर आणि गाडीवर जाता जाता त्यांनी एका हातात असा मोबाईल पकडलेला आणि रील्स बनवत होते
त्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झाला. तर तसं करू नका. जिथे जिथे गाडीची तुम्ही जिथे गाडी पळू शकता तिथे पळवा ना, पण इतर वेळी गाडीवर मस्त नका करत जाऊ. ही समोर चालली आमच्या कॉलेजची बस, आमच्या कॉलेजची बस आहे ही. आमचा स्टाफ आहे पूर्ण या बसमध्ये कॉलेजचा. ओ बाई, रॉंग साईड कुठं आणताय यार, ही बस पण इकडे चालली. इथून आपल्याला जायचंय राईट साईडला. कसं करू यार मला कळत नाही. बॉम्बे रेस्टॉरंट कडून चाललो, जाऊ दे आपण बॉम्बे रेस्टॉरंटच्या साईडने जाऊ आपण. यार त्या गाडीचे इंडिकेटर कसले भारी मॉडिफाय केलेत, समोरच्या स्कूटीचे पूर्ण व्हाईट इंडिकेटर टाकलेत. आधी ओमला भेटायचे, त्याला खूप दिवस झाले भेटलो नाही, त्याच्याकडे जायचंय आणि नंतर परत जायचंय रिटर्न रूमला. आलोय जवळजवळ आता बॉम्बे रेस्टॉरंटच्या. घरी जाण्याआधी मला गाडीची पूर्ण सर्व्हिसिंग करावं लागणार आहे. यार गाईज, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यार तुमच्या एक लाईकने खूप मोटिवेट होतो मी. आत्ता बॉम्बे रेस्टॉरंटवरून टर्न घेतला आम्ही, तिथे ट्रॅफिक पोलीस होते त्यामुळे आधी तिथून मी गाडी काढण्याचं पाहिलं. डॉक्युमेंट्स वगैरे आहेत क्लिअर, पण रिस्क नको सध्या. इथून लेफ्टला जायचं आणि थांबायचे अलीकडेच. यार इंडिकेटर खराब झाले, इंडिकेटरचं काम करायचे. बघू आपला भाऊ आहे की नाही, आय डोंट नो, कॉल करतो त्याला. आता परत निघलो आहे मी. ओमशी तर काही भेटणं झालंच नाही यार, अर्जंट काम आलंय मला. आधी ते करतो मग नंतर भेटता येईल ओमशी. ओ भाई, कसला कलर दिसायला आहे वॉक्सवॅगनचा, ब्ल्यू कलर. पोलो यार, पोलोचं तर नादच नाही यार, लय भारी गाडी. या सेगमेंटमध्ये बेस्ट गाडी आहे पोलो. स्पीडमध्ये किती पण स्पीड असो, स्पीडमध्ये गाडी कंट्रोल होणार. गाडीचं पिकअप वगैरे खूप भारी, गाडीला सनरूफ नाही आहे. अजून बरेच असे ऑटोमॅटिक फीचर्स जे असतात गाडीमध्ये ते नाही आहेत, पण गाडीची स्टॅबिलिटी वगैरे इतकी बेस्ट आहे ना. आपण आलो आता पवई नाक्याला. इथून राईटला जायचं आपल्याला. इकडे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे साताऱ्याची. अरे आमच्या कॉलेजची बस कुठं कुठं फिरते. ही बस आमच्या कॉलेजची आणि ही आहे नवीन लालपरी बस. मस्त आहे यावेळेसच्या, म्हणजे आता जे नवीन नवीन आल्या त्या. देखा तेनो पहली पहली बार वे होने लगा दिल बेकरार रे. हे इकडे सेवन स्टार आहे आपल्या उजव्या साईडला. एवढं काही व्हिडिओ घेऊ शकलो नाही, पण दिसला असेल थोडक्यात. या टाइमला ट्रॅफिक असतेच यार या रोडला. आपण आलो आहे आता बस स्टँड जवळ, बस स्टँडच्या समोर आहेत आपण. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपापल्या सिटीजन अहो कमेंटमध्ये नक्की टाका. मला पण कळेल व्हिडिओ आपला कोणत्या कोणत्या सिटीमध्ये जातोय. ओके बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओला आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.